बातमी आहे, एक कॉपी 72 जणांसाठी आहे. लक्षपूर्वक ऐका ही बातमी. ऑनलाईन सत्र परीक्षेमध्ये कॉपी केल्यास आता फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॉपी 72 जणांना हा इशारा दिलाय. कॉपी केल्यास आयटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे. ऑनलाईन परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नका असं आवाहन पुणे विद्यापीठाने केले. गेल्या 2 वर्षात ऑनलाईन परीक्षा देताना अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळलेत. यावर्षी विद्यापीठाने कठोर नियम तयार केलेत. आयटी ऍक्ट 2016 मधल्या काही कलम ऑनलाईन परीक्षेतल्या गैरप्रकारांना तंतोतंत लागू होतात. या दोषी सापडणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल होऊन दंडात्मक कारवाई होऊ शकते. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, खरं तर हा अत्यंत स्तुत्य उपाय म्हणावा लागेल, कारण गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणी ऑनलाईन परीक्षांमध्ये 100% गुण मिळवणाऱ्यांचा आकडा वाढला होता. नक्कीच, ऑनलाईन जर परीक्षा देत असाल तर ही कॉपी कशी केली जाते आणि समोर ऑनलाईन तुम्ही कॉपी कसं करता याचं मूल्यमापन जे आहे ते पुणे विद्यापीठाकडे केलं जातं. त्यामुळे यापूर्वी हे प्रकार उघडकीस आलेले आहेत, त्यानंतर पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे आणि कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश विद्यापीठाने काढलेले आहेत. ऑनलाईन सत्र परीक्षेबाबत कॉपी 72 जणांना विद्यापीठाने कारवाईचा इशारा दिलेला पाहायला मिळतो. या संदर्भातले आदेशही काढलेले आहेत. अनेक विद्यार्थी घरी असून ऑनलाईन परीक्षा देतात आणि ही कॉपी उघड झालेली आहे. यापूर्वीच्या प्रकारानंतर हा निर्णय घेतल्याचं अगदी बरोबर, महत्वाचा आणि तितकाच योग्य निर्णय म्हणावा लागेल. धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी.